हाय फ्रेंड्स, घड आणि ती मध्ये आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेला चॉकलेट केक। अतिशय सिंपल आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग बघूया ही रेसिपी। सगळ्यात आधी मी इथे एका चाळणीमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। यानंतर याच्यात 2 चमचे कोको पावडर घालते। आता 1 चमच्याचा 1/8 भाग आपल्याला याच्यात सोडा घालायचा आहे, खाता सोडा किंवा आपण ज्याला बेकिंग सोडा म्हणतो तो। 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी बेकिंग पावडर घातलंय। हे सगळं आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत। याप्रमाणे मी हे व्यवस्थित चाळून घेतलंय। आता ज्या डब्यात आपल्याला केक बनवायचा आहे त्या डब्याला मी तेल लावून घेते। तर मी इथे स्टीलचा डबा वापरलाय, तुम्ही याच्याऐवजी जे आपलं केक पात्र असतं ते पण वापरू शकता। आता एका बाउलमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलंय। हे तूप आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचंय। त्यानंतर ह्याच्यात 1/2 वाटी पिठी साखर घातली आहे। आता पिठी साखर ह्या तुपात अगदी व्यवस्थित छान फेटून घ्यायची आहे। छान क्रीमी होईपर्यंत आपल्याला ही फेटायची आहे। इथे जर आपल्याला वाटलं की तूप थोडं कमी होतंय तर आपण अजून 1/2 चमचा वाढवू शकतो। याप्रमाणे मी इथे 1/2 चमचा तूप अजून घातलंय आणि हे सगळं छान फेटून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता पिठी साखर आणि तूप छान व्यवस्थित फेटून झाले, छान क्रीमी टेक्स्चर इथे आलेलं आहे। त्यानंतर मी याच्यात 5-6 थेंब व्हॅनिला इसेन्स घातलंय। आता पुन्हा एकदा छान फेटून घेते। यानंतर या मिश्रणात आपण जे गव्हाचं पीठ आणि कोको पावडर हे चाळून घेतलेलं आहे ते घालायचंय आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। याप्रमाणे हे मिश्रण छान मिक्स झालं की याच्यात आपल्याला 1-1.5 वाटी दूध घालायचंय। आता हे दूध आपल्याला थोडं थोडं करत घालायचंय। याप्रमाणे थोडस दूध घालायचं, पुन्हा हे मिश्रण फेटून घ्यायचं, पुन्हा थोडस दूध घालायचं आणि फेटून घ्यायचं। जोपर्यंत याचं छान स्मूथ असं बॅटर बनत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात दूध घालायचंय। तर इथे तुम्ही बघू शकतात आपल्या केक साठीच बॅटर इथे तयार झालेलं आहे। आता हे मी जो आपण तेल लावून घेतलेला डबा आहे त्याच्यात ओतून घेते। आता हे सगळं मिश्रण मी या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे एका कढईत मी 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलंय। पाण्याला छान उकळी आली की त्यानंतर त्याच्यात एक जाळी ठेवू, त्याच्यावरती हा केकचा डबा ठेवायचा आहे आणि वरून झाकण बंद करायचं आहे आणि जसे आपण ढोकळे वाफवतो त्याप्रमाणे हा केक मी वाफवून घेणार आहे। आता 15 मिनिटं हा केक मी वाफवून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकतात अतिशय छान आपला केक इथे तयार झालेला आहे। डार्क चॉकलेट केक आहे। आता डबा गार झालाय आणि मी केक एका डिशमध्ये काढून घेतलाय। त्यानंतर ह्याप्रमाणे मी केक कट करून घेतलाय। तर मग अशा प्रकारे आपला डार्क चॉकलेट केक इथे तयार झालेला आहे, तोही गव्हाच्या पिठापासून बनवलेला। तर मग ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा। आजची रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढची रेसिपी घेऊन।